संगमनेर शहरातील ईदगाह मैदानावर रमजान निमित्तानं मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली. प्रार्थना आणि उपवास हे परमेश्वराजवळ जाण्याचा उत्तम मार्ग असल्याचं प्रतिपादन शहर काझी यांनी व्यक्त केलं. शहरातील ईदगाह मैदानावर सकाळी सर्व मुस्लिम बांधव एकत्र जमले. सकाळी शहरातून झेंडा मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले. नमाज अदा झाल्यानंतर आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉक्टर सुधीर तांबे, DYSP अशोक थोरात, प्रशिक्षणार्थी तहसीलदार आंबेकर, पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे, युवा नेते सत्यजित तांबे यांनी क्रीडा संकुलाजवळ थांबून मुस्लिम बांधवांना ईदनिमित्तानं शुभेच्छा दिल्या. रमजान महिना हा एक पवित्र महिना मुस्लिम समाजामध्ये मानला जातो. या महिन्यामध्ये लोक उपवास करतात आणि आज महिन्याचं ईद उल फित्र हा एक मोठा सण सर्वत्र जगभरामध्ये मुस्लिम बांधव साजरा करत असतात. एक पवित्र मनाचं अंतःकरण शुद्ध करण्यासाठी उपवास महिनाभर धरत असतात. त्यातून निश्चितच एक धार्मिक भावना मनामध्ये पवित्र अशा भावना निर्माण होतात. असा एक हा आनंदाचा पवित्र असा हा आजचा दिवस आहे. सर्व मुस्लिम बांधव मनापासून भविष्यने दिवस साजरा करत आहे. मी या निमित्ताने सर्व मुस्लिम बांधवांना शारीरिक संतुलन एक महिना रोजा केलेला माझ्या सर्व मुस्लिम तमाम भाई बंधूंना माझ्यातर्फे ईदच्या हार्दिक शुभेच्छा. ईद मुबारक. आजच्या या दिवशी आपले सर्व मुस्लिम बांधव आपल्या महिन्याचं शारीरिक संतुलन आपल्या हाताने वाईट करू नये, डोळ्याने वाईट पाहू नये, कानाने वाईट ऐकू नये, अशा स्वरूपाचं शारीरिक संतुलन ठेवून चांगल्या पद्धतीने रोजा केलेला आहे. तो रोजाचा आज ईदचा दिन आज शिरकुमा खाऊन आनंदोत्सवाने साजरा करतील त्यांना माझ्यातर्फे ईद. रमजानचा पवित्र महिन्याचा शेवटचा दिवस आणि आज रमजान ईद हा एक मुस्लिम बांधवांचा आमचा एक पवित्र सण संपन्न होतो आहे. खरं म्हणजे बंधुभावाचं अशा प्रकारची एक संदेश देणारा हा सण आहे. या संपूर्ण समाजामध्ये आणि सर्व धर्माचे सर्व एकत्र येऊन हा साजरा केला जातो ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देतो. मनाची शुद्धी करणारा पवित्र रमजान सण मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा झाला. सी न्यूज मराठीसाठी बाबासाहेब कडू सह सुखदेव गाडेकर, संगमनेर.